नमस्कार, सादर करत आहोत ठाणे वार्ता, ठळक घडामोडी. डोंबिवली एमआयडीसी मधील फेज 2 मधील अंबर केमिकल कंपनीत बॉलरलचा स्फोट. डोंबिवलीत पुन्हा प्रोबेसची पुनरावृत्ती आणि वाढत्या उन्हाळ्यात त्वचा विकारांची विशेष काळजी घेण्याचं डॉक्टरांचं आवाहन. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज, तसंच युट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. डोंबिवली एमआयडीसी मधील फेज 2 मधील अंबर केमिकल कंपनीत बॉलरलचा स्फोट झाला आहे. या स्फोटानंतर धुरांचे मोठे लोट परिसरात पसरले आहेत. घटनास्थळी 4 अग्निशमन दलाच्या 4 गाड्या दाखल झाल्या आहेत. कंपनी जवळुदाई कंपनीचे शोरूम आहे. या कंपनी पर्यंत ही आग पसरली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु 6 ते 7 कामगार जखमी झाले आहे. आगीची भीषणात पाहून उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे येथून अग्निशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. डोंबिवली तापमान 42 अंश सेल्सिअस आहे. वाढत्या तापमानामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. स्फोट झाल्यानंतर अनेक वस्तू हवेत उडाल्या. आगीची माहिती मिळाल्यावर परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. डोंबिवलीतील घटनास्थळी रेस्क्यू टीम पोहोचली आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. बॉयलरचा ब्लास्ट झालेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांशी माझं बोलणं झालंय आणि तिथे सर्व रेस्क्यू टीम पोहोचलेली आहे. जिल्हाधिकारी तिथे पोहोचले आहेत, खासदार तिकडे पोहोचले आहेत, त्यामुळे तिथं आता सगळं कंट्रोलमध्ये आहे. कॅज्युअल्टी बहुतेक नाही आहे सुदैवाने, त्यामुळे बाकी सगळी रेस्क्यू टीम आपली पोहोचलेली आहे. डोंबिवली ते MIDC कंपनीत झालेल्या स्फोटामुळे शेजारील मंदिरातील POP पडले आहे. डोंबिवली पूर्वेतील MIDC फेज 2 मधील अंबर केमिकल कंपनीमध्ये कंपनीत स्फोट झाल्यानंतर त्याची झळ शेजारी असलेल्या साईबाबा मंदिरात देखील बसली आहे. मंदिरातील काचा फुटल्या आहेत तर POP देखील पडले आहे. डोंबिवलीत पुन्हा प्रोबेसची पुनरावृत्ती. 16 मे 2016 रोजी डोंबिवलीत प्रोबेस कंपनीत स्फोट होऊन 12 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 वर नागरिक जखमी झाले होते. नागरिकांच्या करोडो रुपयांचे मालमत्तेचे नुकसान झाले होते. आज तीच पुनरावृत्ती डोंबिवली MIDC फेज 2 मधील अंबर केमिकल्स मध्ये स्फोट होऊन झाली आहे. त्यावेळी प्रोबेस स्फोटाची चौकशी समिती नेमली होती. तो अहवाल जनतेसमोर आणण्यात आलाच नाही आणि त्यातील सूचनांची अंमलबजावणी करण्यात आली नाही. आता पुन्हा तेच चौकशा समित्याने म्हणणार हे नक्की. प्रोबेस स्फोटातील नुकसान झालेल्या मालमत्ता धारकांना आणि काही जखमी होऊन जायबंदी झाले होते त्यांनाही अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही. आज झालेल्या स्फोटाने अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे समजले आहे. इमारतींना स्फोटाचा वेळी मोठे हादरे बसले. MIDC फेज मधील म्हात्रेपाडा, रिजेन्सी इस्टेट, MIDC निवासी, सोनारपाडा इत्यादी भागात नुकसान झाले आहे. काही भागात लोखंडी भागांचे अवशेष पडल्याचे दिसत आहे.
स्फोट झालेल्या परिसरातील नागरिक भयभीत झाले असून असे काही महिन्याच्या अंतराने दुर्घटना होत असल्याने नागरिकांचा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. MIDC मधील अति धोकादायक कंपन्या त्वरित येथून हलविण्यात याव्यात ही येथील जनतेची मागणी आता तरी पूर्ण करा. आता या स्फोटामुळे किती जखमी मृत्यू झाले याची माहिती अद्याप मिळाली नाही, पण नागरिकांच्या मालमत्तेचे मोठे नुकसान झाल्याचे प्राथमिक पाहणीत दिसत आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. उन्हाच्या झळा आणखी तीव्र होणार असल्याने ठाणेकर अधिकच घामाघूम झाले असून त्यामुळे त्वचा विकार वाढीस लागले आहेत. सर्वसाधारण गमोळ्याने भलतेच हैराण झाले आहेत. सिव्हिल रुग्णालयात त्वचा विभागात सर्वाधिक घामोळ्याच्या रुग्णांची संख्या जास्त असून शरीराला जास्तीत जास्त थंडावा देण्याचा प्रयत्न ठेवावा. बाहेर फिरताना भरपूर पाणी, अंगावर सुती कपडे, हिरव्या पालेभाज्या, पाणीदार फळ खाण्याचा सल्ला त्वचा तज्ज्ञांनी दिला आहे. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे ऋतुचक्रच बिघडल्याचा भास होत असला तरी ठाण्यात उष्म्याचा पारा वाढला आहे. जसा पाऊस जवळ येतो आहे तशी उन्हाची दाहकता अधिक वाढणार आहे. उन्हात फिरल्यामुळे डोळ्याची जळजळ, पोटात मळमळ, डोके दुखणे अशा गोष्टी नित्याच याच झाल्या असल्या तरी त्वचा विकारांचे आजारही तेवढेच वाढले आहेत. मात्र सर्वाधिक घामोळ्याने अनेक जण त्रस्त आहेत. ठाणे सिव्हिल रुग्णालयात घामोळ झाल्याने उपचारासाठी रुग्ण येत असल्याची माहिती वरिष्ठ त्वचा तज्ज्ञ डॉक्टर कमलाकर जावळे यांनी दिली. या दिवसांमध्ये नागरिकांनी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. अंगावर सुती फिकट रंगाचे कपडे, दिवसातून 2 वेळा थंड पाण्याने आंघोळ करणे, टोपी, गॉगल, सनस्क्रीन लोशन लावणे, अंगावर घाम सुकणार नाही याची काळजी घेणे, मसालेदार पदार्थ खाऊ नये, मांसाहार कमी करावा असून दुपारी घरातून बाहेर पडताना भरपूर पाणी पिऊन मगच बाहेर पडावे. प्रदूषण, धुळीबरोबरच हवामानातील उष्म्याची दाहकता वाढून त्याचा विपरीत परिणाम त्वचेवर होतो. या दिवसात त्वचा विकारामध्ये फंगल इन्फेक्शन, घामोळे, गजकर्ण, नायटा सारखे त्वचा विकार होतो असे डॉक्टर कमलाकर जावळे यांनी सांगितलं. दुपारच्या रणरणत्या उन्हात अनेकांना रस्त्यावरचे लिंबू मगो सरबत पिण्याचा मोह आवरत नाही, परंतु हे सरबत आरोग्यासाठी अपायकारक असण्याची शक्यता असते. अशा वेळी घराबाहेर पडताना स्वतः जवळ थंड पाण्याची बाटली अथवा लिंबू सरबताची बाटली सोबत ठेवावी. नारळ पाणी,
कलिंगड, खरबूज, तोडगोळा सारख्या फळांचा सेवन करा असं आवाहन डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे. सामान उधारीत देणार नाही पैसे दे असे सांगणाऱ्या दुकानदाराला तरुणाने मारहाण केली. याबाबत दुकानदाराने पोलीस ठाण्यात तक्रार केली असता या तरुणाने पुन्हा दुकानदाराला शिवीगाळ केली. याच दरम्यान मध्यस्थी करण्यास आलेल्या दुकानदाराच्या भावावर या तरुणाने चाकूने हल्ला केला. या प्रकरणी हल्ला करणाऱ्या राकेश पवार या तरुण विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याण पश्चिम काळा तलाव परिसरात नितेश काळे हे त्याचा भाऊ पंकज आणि कुटुंबासह राहतात. नितेश यांचे याच परिसरात किराणा मालाचे दुकान आहे, तर त्याचा भाऊ पंकज हा गोल्डन पार्क येथील फिटनेस प्रोफेसी जिम मध्ये प्रशिक्षक म्हणून काम करतो. नितेश यांच्या दुकानातून ठाणक्रपाडा येथे राहणारा राकेश पवार हा उधारीने किराणा सामान नेतो. शनिवारी रात्री 10 वाजता नेहमीप्रमाणे राकेश पवार नितेशच्या दुकानात उधारीने किराणा सामान नेण्यासाठी आला. नितेशने त्याच्याकडे यापूर्वी नेलेला किराणा सामानाचे पैसे दे, मग ह्या पुढचे सामान घेऊन जा असे सांगितले. त्याचा राकेशला राग आला. त्याने शिवीगाळ करत थोशाबुक्याने नितेशला बेदम मारहाण केली. नितेशने बाजारपेठ पोलीस ठाण्यात राकेश विरुद्ध तक्रार केली. याची माहिती मिळताच संतापलेल्या राकेशने नितेशच्या किराणा दुकानाजवळ येऊन नितेशला तू बाजारपेठ पोलीस ठाण्यात माझ्या विरुद्ध तक्रार का केलीस असा जाब विचारत दमदाटी करू लागला. नितेशने जिम ट्रेंड भाऊ पंकज यांना व्यायाम शाळेतून बोलावून घेतले. राकेश आपणास दमदाटी करत असल्याचे सांगितले. पंकज राकेशला समजवून सांगत होता, मात्र पंकज आणि राकेश यांच्यात बोलणे सुरू असताना राकेशने अचानक स्वतःच्या खिशातून चाकू बाहेर काढला. पंकजवर चाकूने हल्ला केला. या घटनेनंतर राकेश पळून गेला. जखमी पंकजला तातडीने एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राकेश पवार फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. घोडबंदर रस्त्यावर काल संध्याकाळी एक ऑइल चटकर उलटा झाल्याने रस्त्यावर ऑइल आणलं होतं, यामुळे रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. माजीवडा उड्डाणपुलावर कार्यालय सुटण्याच्या वेळी चौजड वाहन उलटून ऑइल सांडले होते. या अपघातामुळे घोडबंदर रोड येथून ठाणे मुंबईकडे येणाऱ्या मार्गिकेवर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. तसेच घोडबंदर रोडकडून माजीवडा उड्डाणपूल मार्गे नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूकही विस्कळीत झाली होती. याचा फटका मोठ्या प्रमाणावर आकारमान्यांना बसला. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. डोंबिवली MIDC मधील फेज 2 मधील अंबर केमिकल कंपनीत बॉलरलचा स्फोट. डोंबिवलीत पुन्हा प्रोबेसची पुनरावृत्ती. आणि वाढत्या उन्हाळ्यात त्वचा विकारांची विशेष काळजी घेण्याचं डॉक्टरांचं आवाहन. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच युट्यूबचे अनिलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.
Thank you.